नमस्कार, आपला महाराष्ट्र डिजिटल मध्ये मी ऐश्वर्या वाळे तुमचं सर्वांचं स्वागत करते। माहीम मधून अमित ठाकरे उभे राहिल्यास उमेदवार न देण्याच्या ठाकरे गटाच्या हालचाली, तर वरळ इथंही मनसे उमेदवार देणार नसल्याची शक्यता। अमित ठाकरे माहीम मतदारसंघातून लढणार असल्यास ही आनंदाची गोष्ट। मनसे नेते यशवंत किल्लेदार यांची अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया। भाजपाकडून मतदार याद्यांमध्ये फेरफार, प्रत्येक मतदार संघातून 10,000 मत काढून बोगस मत टाकण्याचा घोळ, सूत्रधार बावनकुळे संजय राऊतांचा आरोप। शहांसोबतच्या बैठकीमधल्या सकारात्मक चर्चा अडचणीच्या अर्ध्यापेक्षा जास्त जागांवरील तिढा सुटला आहे। महायुतीच्या जागावाटपाची यादी कधीही येऊ शकते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। शहांसोबतच्या बैठकीत महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब। भाजप जवळपास 155 जागा लढणार, शिंदे गटाला 78 तर अजित पवार गटाला 55 जागा मिळणार असल्याची माहिती। महायुतीमध्ये मुंबई शहरातील 36 जागांचा तिढा सुटला, भाजपा 18, शिवसेना शिंदेगट 16 तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला 2 जागा। काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद मिटला, महाविकास आघाडीची जागा वाटपावर बैठक। बैठकनंतर संजय राऊत आणि नाना पटोले एकत्र। महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासंदर्भात अजूनही निर्णय नाही, निकालानंतरच महायुतीचा मुख्यमंत्रीही ठरणार। आमदारांच्या संख्येनुसार सीएम पद ठरेल, शहांचे निर्देश। मुख्यमंत्री शिंदे आज गुवाहाटी जाणार, कामाख्या देवीचे दर्शन घेऊन शिंदे प्रचाराला सुरुवात करणार। आचारसंहितेनंतर काढलेली जीआर तपासणीसाठी त्रिसदस्यीय छाननी समिती गठीत, विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाकडून कारवाई। राज्याच्या बहुतांश भागामध्ये वादळवाऱ्यासह पावसाची शक्यता, मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज। शिवपुतळा दुर्घटनेतील तिसरा आरोपी परमेश्वर यादव याला 25 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी। सांगली जिल्ह्यातील आटपाटी या शहरात ओढ्यात वाहून आल्या चक्क 500 रुपयांच्या नोटा, पैसे उडकण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी, व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित। बदलापूरमध्ये कुटुंबियांनी वेडी ठरवल्यामुळे विवाहतेची आत्महत्या, सासरच्या मंडळांनी विवाहतीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला वेळ लागली असा देखावा निर्माण केला। रोशार्के चित्रपटाची हदरवणारी कथा, जेव्हा माणूस घेतो भूताकडून बदला, ओटीटीवर पाहता येईल आता हा हॉरर थ्रिलर चित्रपट। प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक रेमो डिसोजा आणि त्याच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल, 12 कोटींची फसवणूक केल्याचा दावा। भारत विरुद्ध न्यूझीलंड बेंगलोर कसोटीत झाला वाद, रोहित शर्मा पंचावर भडकला, किवी फलंदाजही गेले मैदानाबाहेर। अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो, लाईक, शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल। नमस्कार।